ही जुळत नसल तर ही बघा, पोराचा सुकडीचा कारखाना आहे, हिला की दारूच्या दुकानाचं लायसन भी मिळालेलं आहे, आणि पोराचा बाप राजमंत्री आहे। पार शिवाजी राजाच्या टायमापासून सरळ रेषेत चालत आलेलं घराणं आहे आमचं। या जुन्या तरवारी बघितल्या का? आमच्याच घराण्याचे आहेत। अहो, पण आम्ही नाही म्हणले का? अरे, तुमची काय टाप आहे रे नाही म्हणायची? आमची तर लढणाऱ्याची जात आहे। यो पुतळा बघितला का? केवढी धूळ, तारा राणी सरकार। हा, हे आमची खापरपंजी राणी सरकाराच्या फौजबंदीच होती। तिकडे बघा, झाशी की राणी, आमची पंजी झाशीलाच होती। अहो, ती भी लढलीच की राणीच्या खांद्याला खांदा लावून। हा, हे महात्मा गांधी, आमची आजी साबरमतीलाच होती, ती भी लढली अहिंसेनं इंग्रजा संघ। अहो, हे 100 येळा ऐकले तुमच्या तोंडून। असं तुमच्या घराण्यातल्या समजा बायका लढल्या, आता तुमची बायको म्हणजे आमची अक्का ती भी लढती आ लगीन झाल्यापासून। वे, इंग्रज पळून गेला म्हणून आमच्या संगत। अहो, ही समज माहिती आहे, आणि एवढं समज तुम्हाला ठाव असताना भी तुम्ही गणपतराव जाधवाच्या पोरासाठी शकुला मागणी घालायला आलातच कसा? अहो, तुम्ही बाप असला तर तो मामा आहे तिचा, आणि मी म्हणते काय वाईट हवं पोरात? घरदार आहे, जमीन जुमला आहे, जनावर आहे ती, पण तो फौजदार आहे का? मम्मीचा फौजदार सापडला। वय अबा, मी म्हणलं होतं तुम्हासनी मम्मीचा फौजदार बदमाशाच्या कचाट्यात नक्की सापडणार। सापडला का? बघा की पान 50 सापडला। बाप फौजदारा माग आणि पूर्गी चोर चरोडखोराच्या गोष्टी माग। कस हिचं लगीन होणार आणि कसा संसार ही करणार देवाला ठाव। शके, अगं ऐक तरी मामा काय म्हणतोय ते। मामा, तू आहेस ना? मी एवढी खुनाची भानगड सोडवते आणि मागणी येते। हा, अरे बर बर, मम्मीचा फौजदार सापडला। मम्मीचा फौजदार लई उमेदीन आलो होतो शकूच भर व्हावं म्हणून। वयना, शकूच भल करायचं असल तर मुंबईचा फौजदारच मिळवायचा। हे बाजार भुनगे नाही चालायचे आपल्याला। हे बघा, बाचीचं लगीन करायचं असल तर पहिल्या छूट मुंबईला जावा आणि मुंबईच्या फौजदारांची स्थळ शोधा। हो, आणि त्यांचं फोटो बी आणा, सांगा ती इसरायचं नाही। पाटील, कोण आहे रे? अहो पाटील, काय रे? या भागात धुमाकूळ घालणाऱ्या दोन बदमाशांनी पकड्या फौजदार आल्यात। पण तो मुंबईचा फौजदार आहे का? आता मला काय माहित, तुम्हासनी बोलावले पंचायत ऑफिसात। बरं बरं, जा तू। ही मुंबईच्या फौजदारांचा फोटो, इक्त फौजदार आणल्यात। बघा कोणता फास होतोय ते। ह्यो बघा, बघू। वा 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 वा, जकास बघे शकू, कसा आहे मुंबईचा फौजदार? नाही अबा, ह्यो रुबाबदार दिसत नाही, सोंग काढून दारावर भीक मागायला लगत दिसतोय। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर। आता ह्यो फास पडतोय का? बघा बघा, याची मिशी पालीच्या शेपटी वाणी दिसती। फौजदार कसा पाहिजे? कसा? त्याची मिशी बघितल्यावर टरकलं पाहिजे माणसानं। अगं मग ह्यो पास होतोय का? बघ, हा, याचा नाक फेंदड आहे, तुझ्या बाळाचं बी आहे। आता ह्यो दाक। कसा अगदी राजबिंड आहे। ए बघ, ह्यो पास होतं का? बघ बघ की बघ। ह्यो फौजदार, याचा काय रुबाब पडणार आहे चोरावर? सिनेमात जा म्हणावं फौजदाराचं काम करायला, पण राजबिंडा। अगं, तिला काय कळतंय? अरे, मुंबईचा फौजदार म्हणजे काय रुबाब असतोय तो, काय कलेक्टर, मामलेदार, DSP यांना सलाम ठोकतोय वे, डायरेक्ट मिनिस्टर। काय चाललंय पाटील?
अरे या 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 फौजदार साहेब, चुकलं बरं का, मुंबईचे फौजदार साहेब, फौजदार साहेब या साहेब, या 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 साहेब, आत्मधी या। अहो तुम्ही बोलत काय राहिले, काही खाण्यापिण्याची तयारी करा। या फौजदार साहेब। मिस्टर सूर्यकांत जाधवराव, आता हा पीस घेतला की लव गेम झाला। लव गेम झाला घे ग, पण तू चुकणार आहेस याची खात्री आहे मला। कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते। यस, खेळ खेळ, बडबड करू नको। ए बघ 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 बघ, घेते बघ। ए तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको, मी सांगते। डिस्टर्ब करू नको म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना। हा हा, वाणी खेळा तुम्ही। यस, माय डिअर हस्बंड, आजपर्यंत आपण दुसरं काय केलं? आम्ही तुमच्याशी लग्न केलं तेव्हाच आपण लव गेम जिंकली। बरं सूर्यकांत, निघतो, तयारी लागायचंय। म्हणजे बाहेरगावी जायचं ना? बाहेरगावी म्हणजे आपले तीर्थरूप कर्नल हैबतराव यांची ऑर्डर आली वाटतं। मुलगी पसंत केली आहे, बघायला या म्हणून। रे ड्युटी। पण आता लग्नाचा विचार कराच भाऊजी। वहिनी तुम्हाला असं वाटतंय का मी विचार करत नाहीये म्हणून? अरे मग अडचण कसली आहे बायकोची? अरे पण तुला बायको कशी हवी आहे? अनुला नुसतं सांग, अरे 10 पोरी आणून उभ्या करेल तुझ्या समोर। हो सांगा भाऊजी, जाडी, बारीक, मध्यम, गोरी, काळी, सावळी। खरं सांगू? तुमच्यासारखी। तिचा नवरा समोर असतो ना, तू बेधडक सांगतोस? अरे बाबा, माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नकोस। वहिनींसारखी म्हणजे सुंदर, चटपटीत, मॉडर्न, मुंबईत सरावानं वावरणारी। मग काय हरकत नाही बुवा। अनु, आहे का एखादी अशी मुलगी तुझ्या पाण्यात? हाय अनु। ओहो चहा, अगं मी केव्हापासून चहासाठी मरते म्हणून सांगू तुला। सॉरी सॉरी सूर्यकांत, बॅड मॅन। माझा चहा गेला हे तू आलीस त्याच वेळी मी ओळखलं। ओहो, आय सेड सॉरी। अनु, हे कोण? काही चोरी बिरीचा मामला नाही ना? नाही ग, हे आमचे मित्र आहेत, जयसिंगराव मोहिते। अगं परवा नाही का त्याने एका धोकेबाज गुंडाला पकडलं, तू वाचला असेल ते। व्हेरी ग्लॅड टू मीट यू। मी माधुरी यादव। प्लीज टू मीट यू। एका मासिकाची सहसंपादिका आहे ती। अच्छा अच्छा, बरं झालं तुमची ओळख झाली। मुंबई सारख्या शहरामध्ये एखादा पोलीस ऑफिसर ओळखीचा असलेला बरा असतो नाही? हे बघ माधुरी, जसा ओळखीचा चोर जीवानिशी मारतो ना, तसा ओळखीचा पोलीस ऑफिसर हा मदतीला धावतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। बरं, मी चलतो। आयडिया? अहो परवा तुम्ही ती गुंडांना पकडायची कामगिरी केलीत ना, त्याच्याबद्दल मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणते। माझा? हो तुमचा इंटरव्ह्यू। अरे घेऊ दे ना, बिघडलं कुठे? अरे व्हेरी गुड आयडिया, घेऊ दे ना, घेते तर। मग केव्हा येऊ? उद्या नाही परवा। चालेल। अरे पण परवा मी पिकनिकला जाणार आहोत, नाही का रे? मग माझ्या क्वार्टरवर याल? हो चालेल ना, पण चहा द्यायला लागेल। हो शुअर। बरं येतो। गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग, मी तुमचीच वाट बघत होतो, या ना। आमचे स्टाफ फोटोग्राफर। नमस्कार, या बसा। मिस्टर मोहिते, मला वाटतं मुलाखतीला सुरुवात करायच्या आधी आपण फोटोग्राफ्स घेऊया, म्हणजे यांना जाते। हो शुअर। नाही तुमच्या एकट्याचा नाही, आपल्या दोघांचा, म्हणजे मी तुमची मुलाखत घेते असा। एनी ऑब्जेक्शन? सर्टनली नॉट। त्यापूर्वी माझी एक अट आहे। अट? मुलाखती आधी तुम्हाला चहा घ्यावा लागेल। ओ शुअर। माझ्या आजचा म्हणजे यट बॅचलर।
अजनू आहेत का घरात? काय प्रेमवीर, कशी काय झाली मुलाकात? अगं अनु, पहिलीच मुलाखत ना ग? अरे काय चावटपणा चालवलाय तुम्ही दोघांनी? थट्टा सोड यार, आपण बुवा मानलं तुला. का रे का? अरे मॅट्रिकला असताना हिच्यावर लाईन मारायला सुरुवात केली आणि बीएचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी हिनं होकार दिला आणि एलएलबीचा शेवटचा पेपर दिला त्या दिवशी बोल्यावर उभी राहिली. साला 8 साल इंतजार इंतजार. आणि लेका तू मात्र काय एवढी छाप पाडलीस एका दिवसात? आणि हो काल ती इथं आली होती ना, तर अहो सारखं तुमचंच वर्णन. पण आपल्या तीर्थरूपांचं काय असंच ना? अरे बाबा तिथेच तर पेन खातंय आमचं घोडं. अरे 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 पण भाऊजी तिला हे दाखवणं वगैरे प्रकरण अजिबात पसंत पडणार नाही. अरे बापरे, मी असं करते तिला काहीही कल्पना न देता तुमच्या गावी घेऊन जाते. बर. दाजीबांना दाखवते. दाजीबा मला सुनमय म्हणतात, त्यांची पसंती मी मिळवते, मग तर झालं. वहिनी यू आर सिम्पली ग्रेट. मोहिते, दोन बिलंदर बदमाश सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या धुमाकूळ घालीत आहेत. निरनिराळे वेश बदलून जनतेला फसवीत आहेत. हे त्यांचे फोटोग्राफ्स, हे त्यांचे हिस्ट्री पेपर्स. दिस इज ऑर्डर फॉर द मिशन. गोंधळी हवालदार तुमच्याबरोबर असेल. ओके. नो बोलता, नो बोलता. दादा रेडी खेळायचं नाही सांगतो. कोण रेडी खेळत आहे? नो बोलता. तुमच्या स्पोर्टिंग स्पिरिटच नाही मुळातच. अरे चाल, स्पोर्टिंग स्पिरिट मला सांगू नको. तुम्ही रेडी खेळताय, तुम्ही खेळा, मी चाललो. तात्या पळून जाऊ नका. कोण पळताय? तुम्ही तुम्ही फिल्डिंग कोण करणार? तुमची आई करील. अव मला हे नाही तुमचा खेळ आया. हो हे सामान कोण भरील? माझी आई. माझी आई चुकलो. काही बोलायची सोने. बरं झालं. पट्टा काय झाला माझा? तरी तुम्हाला काल धरणं बजावलं होतं तुमच्या सगळ्या वस्तू नीट बघून ठेवा म्हणून. एक धड नसतं या तुमचं. पोरासंकट क्रिकेट खेळण्यात टाइम घालवतायसा आणि मग बोंबालतायसा. अंबाबाई तुझ्या तोंडचा नाही माझ्या कमरेचा पट्टा काय झालं म्हटलं मी? अव कपडा हाय की नाही बरोबर बघा एक डाव. कपडे म्हणजे पट्टा शोधा. अहो मी कुठं शोधू? बायको आहेस का दगडे? उगीच काय बोंबलतायसा हो? काय हो? पट्टा कुणाचा? माझा. कंबर कुणाची? तुझी. माझी. हाय नवा मग बघा तुमचं तुम्हीच. हा बॅग रखिये. साहेब या गोंधळे, वेळेवर आलात. वेळेवर म्हणजे एक गाडीची टाइम चुकल पण आमची टाइम नाही चुकायची. बसा बसा साहेब, आज खरंच पापाचा वाटा झाला. हॅलो मिस्टर मोहिते. तुम्ही कुठे बाहेर गावी निघालात? हो तुमच्याचकडे येत होते. अच्छा अच्छा, काही काम? मुलाखतीचा अंक द्यायला आले होते. हे बाकी म्हणजे तुम्ही फारच कौतुक केले. तर आवडली ना मुलाखत? हो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बर आहे, निघतो, ड्युटी आहे. ये बाळा ये. असू दे असू दे. काय नाव पोरी तुझ? शकुंतला. जा आज जावा. पाटील तुमची पोरगी पास आहे आम्हाला. आता लगीन पक्क करायचं ना. हे काय बोललं झालं काय? अहो त्याच्यासाठी तर बोलवणं केलं आम्ही तुम्हाला. पर ते हे देणं घेण्याचं कसं? अहो कसलं देणं आणि कसलं घेणं पाटील? म्हणजे अहो तो जमाना गेला आता. आम्हाला तुमचं काय बी नग काय रे? फक्त तुमच्या पोरीच्या अंगावर 15-20 तोळे दागिने घालावे झाले. कसं काय बोललं झालं काय? अहो एकुलती एक पोरगी आहे माझी, ती इसाच्या जागी 25 तोळ्याचं दागिना अंगावर घालायला कमी करणार नाही आपण. वा पाटील,
उभा तुम्ही बसा की बसा बसा बसतो की येला मनायचा पोरीचा बाप काय प्रताप तुझं आणि काय म्हणणं नाही का असलं बसलं तर सांगून टाकता आवडतू आता माझं वेगळं काय असणार काका पण मुंबईत जागा नाही अहो पर सरकार देते ना जागा तिथे नंबर लागायला 5-6 वर्ष लागतील जागा नाही तर संसार कुठला काय काका मग म्हणणं तरी काय तुमचं जागेसाठी जास्त नाही 2 लाख रुपये लागतील 2 लाख हे बराबर नाही प्रताप पाटील उधार आहेत म्हणून काय बी मागायचं त्याच्याकडे हे पटत नाही आपल्याला पण काका हा इथं काका कोण आहे मी का तू पाटील तुम्ही याचं बोलणं मनावर घेऊ नका असा अरे आपल्याकडे काय पैसा नाही वय निस्ता वाडा झाडला आपला तर 10-15 हजाराच्या नोटा निघतील केरा संघ पाटील जागेसाठी 2 लाख द्यायची जरूर नाही 1.5 लाख द्या हा तोंड बंद काय सांगायचंय तुला फटफटी फटफटी पाटील असं करा ह्याला एक बुलेट फटफटी घेऊन द्या पुन्हा फटफटी कशाला काका घाबरा तू अरे तू फौजदार म्हणून फिरणार लोकांवर छाप नको पडायला अरे चालणारा फौजदार रुबाबदार नाही वाटत आणि तू पाटलांचा जावई म्हणून फिरणार काय पाटील तर जावई रुबाबदारच दिसायला पाहिजे पाटील तुमची तयारी आहे ना तर अबो दागिन बी करायला टाकलं काय सांगताय तर बर पाटील आम्ही निघतो आता अच्छा लागलीच अहो हवालदार तिकडे वाट बघत बसला असेल हो बर यू काम बर पाटील नाही म्हणजे आम्ही बी आमच्या सुनेला दागिने करणार आहोत काय म्हणताय होय तो तुम्ही केलेला दागिन एक वार डोळ्याखाल्ल घालून घेऊ म्हणजे आम्हाला वेगळ्या नमुन्याचं घडवायला बरं दोन्ही एकसारखे वाटायला लागतो तुमची काय हरकत नाही ना आता आमची आणि हरकत कसली हो पर एक 4 दिवसाची सवड द्या मला का सोनाराकडनं आणलं की धावतो चालेल चालेल बर 4 दिवस येतो दागिने बघायला बर येऊ का आता चल बा पोरा जीवाचा जोडीदार
मर्जी राखून करीन त्याची खुशी हौसा हौसन नव्या घराचा हौसा हौसन नव्या घराचा सजविन मी संसार कसा मम्मैचा कसा मम्मैचा कसा मम्मैचा पोटदार सता नवसान मला मिळाला भागो दौडो पकडो फाइटिंग जोराता रोड़े खोरा संग करील फाइटिंग जोराता मर्दुम की काटी आलावनी वावाली नमी दारात दिवसा ढवळा लुटल खजीना दिवसा ढवळा लुटल खजीना पाई माधा भरदार कसा मम्मैचा फौजदार साहेब बघा पसंत पडतील नव तुमच्या चुलतेसनी अहो असले भारी दागिने आहेत हल्ली बघायला सुद्धा मिळणार नाही अलीकडे एकदम घरंदाज वाटतात चला साहेब हे पहिल्यांदा तुमच्या ताब्यात घ्या बरं माझ्या ताब्यात दाग दागिन फौजदाराच्या ताब्यात असल्यानंतर चोरा चिलटाचं भ्यान ग अगदी बरोबर बोललात काय ग पोरी आपा आपा आई म्हणत होती ना वा मी निस्त रहस्य कथा वाचते म्हणून दोन धनगरांनी पकडून आणलंय ते बघा तेच चोर असणार अरे वा ओ फौजदार साहेब माझ्या पोरीनं दोन बदमाशांनी पकडून आणलंय वा 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 शाबाश अरे माझी पोरगी शोभती का नाही फौजदाराची बायको काय बाबासाहेब काय फौजदार साहेब हा फौजदार खोटा आहे ये धनगरा तू कोणाला काय बोलतोय आस ए फौजदारा ते वाघाचं कातडं काढ मास आलाय हो तुम्हाला एकेकाची चांबडी सोलून काढीन दहा दहा वर्षासाठी तुरुंगात पाठवीन तुम्हाला तुझी चांबडी सांभाळ शंभर पाप भरली तुझी अरे ये सरकारी अंमलदाराचा अपमान करतोस फौजदार साहेब दावा याला तुमच्या मुंबईचा हिसका पाटील तुम्ही मध्ये पडू नका महागात पडेल खरे धनगरा पाटलास दम देतोस जीव हातून काढीन थांबा मावा मीच बघतो त्याच्याकडे काय रे धनगरा माजलाय सोय जास्त बघितलंच पाटील हा धनगरही खोटा आहे आणि याच्या मिशाही खोट्या आहेत हे बहुरुपया काय रे तुझी मिशीदरी खरी आहे का उपटून बघ की घेऊन जा रे यांना पोलीस स्टेशन मध्ये खबरदार जास्त चालाखी करशील तर गोळी घालेन गोंधळे बेडा ठोका याला ठोकतो ना थांब दागिना घालतो पाटील मी जयसिंगराव मोहिते मुंबईचा सब इन्स्पेक्टर हे माझं ओळखपत्र आणि हे या बदमाशांचे फोटोग्राफ्स पकडा रे त्याला साहेबांच्या तुम्हाला भी लागेल आबा आबा तो धनगराचा सोंग घेऊन आलेला तोच मामाचा खरा फौजदार आहे मामाने आणलेल्या फोटोत त्याचा भी फोटो आहे यु बघा फौजदार साहेब माफी करा चुकी झाली माझी लई मोठ्या संकटात ना वाचवले सा बघा तुम्ही मला डोंगरा एवढं उपकार झाले तुमचं माझ्यावरती पार धुतला गेलो असतो मी
देवच धावून आलाय बघा तुमच्या रूपाने. पाटील हे कामच आहे माझं. गोंधळे घेऊन चला या हरामखोरांना. हे हाल्या चल येतो पाटील. साहेब एक विनंती आहे. काय? आमच्या घराण्याची अब्रू वाचवली सा. गरीबाघरची भाजी भाकर खाऊन जावा राज्याला. नाही म्हणू नका सा. हात जोडतो मी तुम्हाला. पाटील आधी हातात घेतलेलं काम पूर्ण होऊ देत. जेवणाचं नंतर बघू. वाट बघतो मी साहेब. काय फौजदार साहेब आवडलं ना गरीबाघरचं पाटील. आवडलं म्हणून काय विचारता. त्याशिवाय का साहेबांनी पुन्हा पुन्हा वांग्याची भाजी घेतली. बरं का मामा. भरली वांगे म्हणले म्हणजे साहेबांची तब्येत खुश. मग घ्या की आणखी. खरं म्हणता सा साहेब. हो खरंच आवडत. शकू भरलेली वांगे आण लवकर. खरंच नाही 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 साहेब. अहो तिने स्वतःच्या हाताने बनवली या भाजी. मानू द्या. वाढ वाढ पुरी वाढ वाढ. अहो नको. अगं वाढ. नाही मला ना का या वयात पचायचं नाही मला. त्यांचं ठीक आहे. का नाही काका. एक वांग घ्याच माझ्या. तुझी चूक. वय तुम्ही धनगरच सोंग घेऊन आला नव्हतं आमच्या मळ्यात. वय वय तेव्हा मीच तुम्ही धरायला सांगितलं आमच्याकडेसनी. भले बा धरायच बोरी. फौजदाराची बायको शोभशील तू. गाजले. फौजदार साहेब कुठे आहेत? आमचे साहेब ना ते त्यांना जेवण झालं फिरायची सवय. ते बाहेर फिरतात. नाही पण खाऊ हवालदार साहेब. वा वा फर्स्ट क्लास आयडिया पाटील. असं म्हणता. माझ्या मनात तोच विचार होता. वा 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 वा. अहो पर हे जमायचं कसं? लई सोप आहे. असं हे सांग. सांग की आमच्या साहेबांचं वडील कर्नल हैबतराव मोहिते लसरला माणूस. त्याचा हुकूम म्हणजे एकदम कडक. आमच्या साहेबांची टाप नाही त्याचा हुकूम वाढायची. बर काय साहेबांचे वडील असतात कुठे? तासगावला. पाटील तोली एक सांगू का. आमचे साहेब चोरा मोर सव्वाशे राहिले. पण बापा मोर पावशे पण द्यायचा. कर्नल साहेबांनी शकुला पसंत केली कि तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्यावेळी आसामला पोस्टिंग झालं होतं माझं. ब्रह्मपुत्रात दुथडी भरून वाहत होती. इन स्पेट अँड रोरिंग आय टेल यू. साऱ्या जगाला गिळून टाकेल असं तिचं रूप होतं. मी माझ्या दुःखातच चूर होतो. जयसिंगरावांची आई जाऊन महिना झाला असेल नसेल. अचानक माझं लक्ष दोन खडकात अडकलेल्या एका झाडाच्या फांदीकडे गेलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला तो लाकडाचा तुकडा भजन करणाऱ्या मिरेसारखा वाटला. तोच हा तुकडा. पण आता काही ते फक्त लाकूड राहिलं नाही. येस येस यू आर राईट. आणि मी ती फांदी पकडली मोठ्या कष्टान. आणि बरेच दिवस झाले होते सडून गेली होती. मी ती घासून पुसून माझ्या बऱ्याकमध्ये ठेवली. पण कुणाला काही एक बोललो नाही. पण येणारा जाणारा प्रत्येक माणूस विचारायचा काय पोज आहे मीराची. कर्नल साहेब कुठून आणली ही? आणि तेव्हापासून माझा हुरूप वाढला. आणि असं हे ड्रिपवूड जमवायचा मला नाद लागला. पण तुम्हाला या आकारात मिराज का दिसली? अगं यालाच आजच्या भाषेत मॉडर्न आर्ट म्हणतात. कर्नल साहेबांना या आकारामध्ये मीरा दिसली तुला आणखी काहीतरी दिसेल. बरोबर यू आर राईट. कलाकृती पाहणाऱ्याच्या मनात कुठली तरी अनुभूती जागृत करता येणं यातच कलाकाराचं आणि कलाकृतीचं यश आहे. ही कलाकृती तयार करणारा कलाकार तर साक्षात निसर्गच नाही का अंकल? वा बेटा हुशार आहेस. Mm-hmm.
चिरंजीव जयसिंग यास उत्तम आशीर्वाद. वर्तमानपत्रातून आपले कौतुक वाचले, आनंद वाटला. अशाच प्रकारे एकावून एक सरस आणि अवघड कामगिरी पार पाडण्यात नाव मिळवावे आणि वाढ व्हावे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. चिरंजीव सौ माधुरी चिरंजीव सौ अनुराधा माधुरीसह येथे येऊन दोन दिवस राहून गेल्याचे कळले असेलच. असो, तुमचे लवकर लग्न करावे असा विचार आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे, तयारीला लागलो आहे. आपण लग्न करूनच परत जायचे या हिशोबाने रजा घेऊन ताबडतोब यावे. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी हा, माझी तिची हाय, तिची माझी माझी तिची आहे बरोबरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. कधी मिनी कधी मिरी, कधी मिनी कधी मिरी, कधी मैक्सी कधी साड़ी, कधी लूना कधी स्कूटर, मागे बसून करते खोड़ी खोड़ी. आभाळ फिरून यावी हवाई सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. मेकअप थोड़ी लिपस्टिक, थोड़ा मेकअप थोड़ी लिपस्टिक, वेल ड्रेसअप स्प्रे इंटीमेट, कभी पिकनिक कभी पार्टी, खेलू टेनिस पाहू क्रिकेट क्रिकेट. बेडरूम किचन फ्लॅट हेवन, बेडरूम किचन त्यात येईल माझी राणी. हो आज काश्मीर उद्या उटी, दोघे मिळून गाऊ गाणी गाणी. हनीमून मिलनाला ही विश्व सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी हाय, माझी तिची, तिची माझी माझी तिची आहे बरोबरी. साहेब, हो साहेब, साहेब कमाल तुमची बाहेर. मी पाच मिनिट बेल वाजली तर तुम्ही समाधी लावून बसलेले, काय झालं काय? हा पत्र साहेब, काही कमी जास्त नाही ना? हो गोंधळे, हा
तुम्ही असं करा काय या इथं असा नाही असा असा एक डबल बेड डबल बेड आणि त्याच्यावरती सुंदर बॉम्बे डाईंगची चादर बोला आणतो ना आणि ती वरळीला रस्त्यावरती चित्र विकली जात माहिती ना तुम्हाला आपण एकदा त्यांना आकल तिथूनच तिकडून एक घोड्याचं हा उदलत्या घोड्याचं चित्र चित्र घ्या फक्त आणि ते इथे लावा इथे लाव आणि हा त्या कोपऱ्यात काय एक सुंदरसा फिलिप्सचा रेडिओ नवीन आले आणि त्याच्यावरती एक छानपैकी अलार्म क्लॉक सकाळी लवकर तिकडे बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये नाही हो त्या भिंतीला काय त्या भिंतीला एक छानस ड्रेसिंग टेबल बरोबर आणि बाथरूम मध्ये असा लावूया मोठा बेस्ट आणि ड्रेसिंग टेबल वरती इंटिमेट पावडर लिपस्टिक म्हणजे सगळी प्रसाद आणि हा इथे असा एक बार बार लावा बार बार हे घरात नको गोंधळे पोलीस लाईनीत राहून तुमचं डोकं बिघडलंय बार म्हणजे पडदा 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 म्हणजे किचन बेडरूम बेडरूम निराळे पाहिजे डिस्टर्ब नको नको एकदम निराळे तोस्तो नाही नाही तोस्तो तुम्ही घरी घेऊन जा तू जुनं झालं ते नको आता आता गॅस आणूया बेस्टेटिव की सुरू आणि त्या कोपऱ्यात एक छानस रॅक आणि त्याच्यावर स्टीलची चकाचक भांडी आणि दोन दाटातून वाटायचं भांडी ठेवतू ना हा आणि मध्ये असा एक छानस डायनिंग टेबल चार आणि त्याच्यावर ते सुंदरसा निळा सनमायका आणि ऑमलेट ऑमलेट इराण्याचं नाही 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 ऑमलेट ती करेल ती ती करेल ती अवधी लगेच धरलं काय पत्राले धरलं लग्नाला अरे धाकटे मालक आलेत अरे वा या फौजदार साहेब नमस्कार करतो बाबा प्लीज बसा अरे जगोबा फौजदार साहेब आले चहा चहा तयार आहे साहेब काय प्रवास कसा काय झाला मजेत झाला कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल तुम्ही दोन बदमाशांना पकडल्याची कामगिरी चोख बजावली त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला येस आय एम हॅपी अबाउट इट आम्ही सून पसंत केली मला तीच धास्ती होती म्हणजे तुम्हाला पसंत पडेल की अरे लष्करातली माणसं बुद्धू असतात असं वाटलं की काय तुम्हाला नाही नाही तसं नाही आम्हाला पाहिजे होती तशी आमची सून पण तिच्या घरच्या लोकांशी बोलायला नको अरे त्याशिवाय का सगळं ठरवलं आम्ही तुम्ही फक्त बोलल्यावर उभे राहा लग्न पत्रिका सुद्धा छापून आल्यात पण सुट्टी कमी पडते असंच ना आपण वाढवून घेऊ जाऊन या काश्मीर उटी साईडला हॅव अ नाईस टाइम मी कमिशनरला फोन करतो तसं कशाला आय विल कॉल हिम फॉर द मॅरेज मी लग्नालाच त्याला बोलवून घेतो ओके हॅव अ नाईस टाइम राज लेका कमिशनर झालास म्हणून भाव खातोस की काय माझ्या मुलाच्या लग्नाला तुला यावंच लागेल इट्स अ मस्ट हा अच्छा ओके ओके काजी हे काय का तुमच्या लग्नाची पत्रिका काय झालं पण पाटलाची अडाणी मूर्ख धांदरट मुलगी माझी बायको फौजदार साहेब कोणापुढे बोलताय याची शुद्ध ठेवा जरा समजलं पण हे जमणार नाही ही मुलगी मला बिलकुल पसंद नाही फौजदार झालात म्हणून शिंग फुटली नाही तुम्हाला पण माझ्या मनात भरलेली मुलगी आमच्या मनात भरली नाही घराण्याची सून बापानं पसंत करायची ही आपली परंपरा तुमच्या आईंची निवड आमच्या बापानं केली होती
आम्हाला पसंत नव्हती तरीही। दाजी तुमची गोष्ट वेगळी होती। गोष्ट वेगळी नसते, आमची सून आम्हीच निवडायची। ही जबरदस्ती होती। औजार साहेब बोललात ते बोललात, पुन्हा असले शब्द या घरात खपवून घेतले जाणार नाहीत। सॉरी, पण दाजी तुम्हीच विचार करा। नो, वाद संपला, आता आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे। हे लग्न होणार काळ्या दगडावरची रेख। अच्छा, लग्नाचे खरे मानकरी तुम्ही। कैसे कैसे आमची मंडळी घेऊन आलोय। व्हेरी गुड व्हेरी गुड। आमचे साहेब कुठे आहेत? वर आहेत की? बेटा सौभाग्य होती। व्हेरी गुड, शाबाश। हा सापडले साहेब, इथे आहे साहेब। समजा कसं चकाचक केलं, पडदा लावला, बाथरूम मध्ये आरसा लावला, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, साहेब ते इंटिमेट सुद्धा आणलं साहेब। पण एक झालं साहेब, त्या उदळत्या घोड्यात चित्र नाही मिळालं, बुडत्या झाडाचं चित्र मिळालं ते लावलं। छान, तुम्ही आलात। आलात म्हणजे यायलाच पाहिजे। आता तुम्हाला माहित नाही साहेब, पण हे लग्न ठरण्यात माझा वाटा फार मोठा आहे। काय होय ना, आता तुम्हाला माहित नाही, पण मेज पाटलाला तुमच्या कर्नल साहेबांना भेटायला सांगितलं आणि ती युक्ती एकदम सक्सेसफुल झाली। कोंधळे, तुम्ही केलं हे? होय ना। मूर्ख आहात तुम्ही। तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं। पण साहेब, गेट आउट। नाही पण मी म्हणतो, आता मूर्त ठरला, तयारी झाली, माणसं आली। आय से गेट आउट। आठवत नाही मला। नाही बरं, मग तुम्ही किती खुनाचा तपास केला हे तरी आठवत नाही? नाही बरं। अहो, ते गुरुनाथ नायकाचे कॅप्टन दीपावानी धाडस करता काय हो तुम्ही? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस। राहील तुम्हाला फौजदारच व्हाव असं का वाटलं? मीच चूक केली असं वाटतंय मला आता। अहो, चूक केली तेच बरोबर केलं सा, नाहीतर तुमची माझी गाठ कशी पडली असती? तुम्हाला माहित आहे मी देवाला नवस बोलले होते। वा, मला मुंबईचा फौजदारच नवरा मिळू दे म्हणून। कळलं, पण उगीच वटवट करू नकोस, समजलं? मी कुठं वटवट करते? तुम्ही आमच्या वाड्यावर त्या खोट्या फौजदाराला पकडायला आला होता ना?
तवाच माझं मन चिमणीवाने भरकन ओढून तुमच्यावर बसलं. त्या निळ्या डोळ्याच्या रसकथेतील पुस्तकातली ती नायिका वासंती, ती पण अशीच सिद्धा झाली त्या फौजदारावर. मी रहस्य कथेतला फौजदार नाही. मी तरी कुठं म्हणते, पर कवा ना कवा तरी खुनाचं रहस्य उलगडण्याची कामगिरी करशील की नव. आणि खरं सांगू, तुमचा रुबाब, ऐट, धाडस, ताकद आणि आणि तुमचं रूप बघून मी तवाच म्हटलं देवाला, देवा बाबा ह्योच नवरा मला मिळू दे सात जलम. त्या बंद दरवाजाच्या फुन्नाचं आता गप्प बैस, डोकं फुटायची पाळी आली माझी. आव ऐका तर खरं, मी आणि आमचा आबा तुमच्या वडिलांकडे आलो म्हणजे हित आलो, तेव्हा तुमचं वडील काय म्हणलं? तुमचं वडील म्हणाल, आमच्या डोळ्यासमोर जशी सून होती तशीच आहे ही पोरगी. म्हणजे मी माझे आई तुझं तोंड दुखत नाही का? नाही. वटवट बंद कर. असं मग काय करता, माझं बोलणं इतकं मंगळ आहे वय. मला तुमच्या संग बोलावं असं लई वाटत, पर तुम्ही बी बोलत नाही आणि मला बी बोलू देत नाही. अव आता कायद्याने मी तुमची बायको हाय. मला कायदा शिकवतेस? हळू हळू का? काय तर वाड्यातली समधी माणसं वर येतील बघाय आपण का बांधतो म्हणून. अव मला एक सांगा, काय तुम्ही तुमच्या वडिलांचा हुकूम मोडणार? वडिलांचा हुकूम? कुठला हुकूम? वा, आपण आईसाहेबांच्या पोटूला पाया पडत असताना मामासाहेब काय म्हणलं? काय म्हणाले? सुखानी संसार करा, आठवत? हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. आईला नवीन जोडपायला एकंदर सोडून हा कोण उपड सोडून झोपला इथं? हो पाहुण, हो पाहुण, काय रीतभात आहे की नाही? कुठं कुठं बघू साहेब. तुम्ही कमाल आहे, एवढी थंडी पडली आहे, आज शेगडी जवळ झोपायला सोडून तुम्ही इथं? गोंधळे, हे घर तुमचं नाही. नाही साहेब, घर तुमचंच आहे माहित आहे, पण काल तुमच्या लग्नाची पहिली रात आणि तुम्ही इथं म्हणजे. अडाणी बायको गळ्यात पडली तेव्हा थंडी हीच आमची सखी. रागव नका साहेब, पण नवऱ्यानं बायकोला समजून घ्यावं लागतं. गोंधळे, तुम्ही वरिष्ठांना शिकवताय? नाही साहेब, लग्नाच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला सिनियर आहे. हा त्याचं काय साहेब, नवीन जनावर आणलं ना, मी त्याच्या खोडी सवयी बघून त्याच्याशी वागावं लागतं. हे तर काय आडा माणसाची बायको. गोंधळे, माझं मला कळतंय कसं वागायचं ते. ही माझ्या एकट्याची केस आहे, त्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका. तुम्ही इथे आलातच का? नाही, दाजी साहेबांनी तुम्हाला उठवायला सांगितलं म्हणून आलो. चहा झालाय साहेब. अरे फौजदार साहेब उठले की नाही अजून? आम्ही कसं उठवणार. Thank you.
बदलीस काय? अवा हा समजा आपलाच वाडा नवा. हॅलो मिस्टर मोहिते. हा हॅलो. काय झालं लग्न आपलं? हो. बर तार मिळाली ना आपल्याला? हो मिळाली ना. आणि मिसेस कुठे आहेत आपल्या? हा अवा हा मिसेस म्हणजे बायकोच नव. मग काय दिसत नाही वय ते असती गळ्यात डोरलाय हातात चूड आहे त्यो. चला आओ चला. पी के दानवे अव हे नाव आहे. काय झालं? आमच्या गावाकडे गांडुळाला तानव म्हणते. आता काय झालं? जरा धरत का लय कळ लागले हाताला. ते खाली ठेव कळ गेली की उचल आणि वरती ये. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी हा माझी तिची हा तिची माझी माझी तिची आहे बरोबरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. आमचा वाडा केवढा मोठा आहे हे बघ बाई. आहे हे असं आहे. तसं नव पण मला वाटलं तुम्ही एवढं मोठं फौजदार तुमचं घर भी दांडग असल. ए बये आता तुझी वटवट बंद कर. सबंध प्रवासात माझं डोकं खाल्लंयस तू. जरा सामान लावायचं बघ. वय संसार अक्षी छाक म्हणलाय. पोरं झोपली का? खपसा आता दम भरून झोपले. अजून झोपले नाहीत. आठ दोन आठ डोक्टर होतो म्हणून म्हटला. काय करू बाई खपसा पाय आणा इकडं दाबतो पाय तुमच. होय झालं का मांडून तुमच्या साहेबाचा संसार? घराची मानला मांड झाली पण मानाची साहेबांचं काय खरं नाही का? बायकोशी अजिबात पटत नाही. आवड चट पटेल थोड्या दिवसात काय हो तुमचं माझं पटलं का नाही? मी होतो म्हणून सांभाळून घेतलं. इलाज वाटते काच काय बोलायला. तुमच्या म्हातारीनं मला मारलं तेव्हा हुंदरवाणी घेऊन घरात पळून गेला असा. आता तू अडाणी सुरू वागलीस म्हणून मारलं. जावा तिकडं. मला अडाणी म्हणतायसा. मी तुमच्या संसारा करता एवढी मर मर मरतोय तरी मला अडाणी म्हणतायसा. आता तर नाही तवच म्हणतो मी. आता तुझ्या सारखी बाई आपली चाळीत नाही. चाळीत नाही खरं म्हणतायसा. आणा की पाय दाबतो. पण एक देणा ठेवा. काय? मी हाय म्हणून तुझा संसार नीट चाललाय. होय ना तू ते लावतेस मी लोणी लावतो. तू ते लावतेस मी लोणी लावतो. तेच तुमच्या साहेबाला करायला सांगा. त्याचा संसार बी कसा सरळ चालेल बघा. चालेल ना. हे पोरं झोपले तर चल की जावा तिकडं.
सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, तिची माझी हा माझी तिची हा, तिची माझी माझी तिची आहे बरोबरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी। ए, ए, आजगळासारखी मशीर काय लावत बसलीस? मशीर लावून तर काय झालं? आतो का आतो म्हणतो ना। हे काय? तुळस हाय। हळू बोल। तुळस हाय। अगं पण ती अशी दारात का ठेवली? अहो तुळस दारातच असती। मुंबईची दार तुळशीसाठी नसतात। पर इथं अंगण मी नाही, मग तुळशीनं कुठं राहू? उडल खाली उतर। काय तो मिस्टर मोहिते? नाही रोजचीच आपली ऑफिसची गडबड। चालू द्या चालू द्या। तरच नाही आधी इथं तुळस बी चालत नाही। हा तैल कुठं ठेव? हा तुझी ती तुळस तिथं का ठेवलीस? त्याला का होतंय? अव सकाळी मी ते दानवेबाईच्या दारात न पाहिलं, तिथं टेबलावर बी अशीच कुंडी होती। अग त्याला मनी प्लांट म्हणतात, ते चालत। आणि तुळस चालत नाही वय? आधी ती तुळस उचल। मग कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर। अव पंढरीच्या वारीवर घेतात। माझे आई तुझ्याशी वाद घातला तर वेड लागेल मला। बाई तुझं ते ओकाऱ्या काढणं बंद कर। अव आमचा आबा म्हणते सकाळच्या परी वकाऱ्या काढाव्यात, पित्त बाहेर पडत आणि दुसक बी शांत राहत। तुम्ही बी काढा या। अगे कॉंग्रॅच्युलेशन। अगं लग्नानंतर 5 वर्ष थांबा होतीस ना तू? मायफुट अग त्या नवीन आजच्या मिसेस मोहिते आहेत ना, त्यांना उकाऱ्या सुरू आहेत। अगो बाई त्यांच्या लग्नाला तर फक्त 15 दिवसच झालेत। अग पण त्यांच्या मिसेस गावंढळ आहेत। मोहिते सुशिक्षित आहेत ना, त्याने नको होतं कसा मारून घ्यायला? शी का अडाणी पण आहे हा, नॉनसेन्स कोणी टाकलं हे? अहो हे मोहितेंच्या बायकोचं काम असणार। ही बाई म्हणजे ना नुसता शुद्ध वैताग आहे वाटलंच। ओ बाई माझं वाळवण ढकलता बाय, ही काय वाळवण्याची जागा आहे काय? अहो मग कुठं घालायचं वाळवण? अंगण बी नाही। हे पहा मुंबईत वाळवण्याला जागा नसते, उचला बघू हे सगळं, आम्हाला त्रास होतोय। आणि नाही उचललत तर? नाही उचललत ना तर फेकून देईन इथून, हात तर लावून बघा माझ्या वाळवण्याला, मग बघते की किसनी। जाऊ द्या हो, तिच्या तोंडी काय लागता तुम्ही? बाई जरा आमच्या दारासमोर जायला यायला रस्ता सोडून वाळवण घालत झाला हो तुम्ही? असं बोला की माणसावानी। अहो बाई घ्या सांग घ्या। नको नको नको, अहो गावाकडचं आहेत लई चांगलं आहेत, घ्या की घ्या। बाई तुम्ही बी घ्या, अहो घ्या की घ्या। मम्मीत माणसं बसण्यासाठी पावडर का फासत्या इथं 4 दिवस राहिल्यावर कळतं। गावाने झेंडूच फुटती। आवा ही बंदूक खरी हाय? अरे देवा हा बूट, बुटाला पॉलिश करून घ्या। नाही मला शिकवा, मी करत जाईन। काय गरज नाही। आता
खरं सांगू का, तुम्ही लई चिकन दिसता पर मिशित मार खाता। मी मिशी ठेवायची की नाही हे मी ठरवीन। वा, नवऱ्याची मिशी न बायकोची खुशी। बिन मिशीचा गुळगुळीत वटाचा फौजदार दमदार दिसत नाही। मला शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस। अहो, आपला नवरा रुबाबदार दिसावा असं वाटतंय मला। यात आगाऊपणा काय? पाणी पिया, उद्या धुवून टाकीन। उगा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वचा वचा करत बसू नकोस। दरवाजा लावून घे आणि घरात बैस। अहो, त्या समद्या बायका त्यांचे नवरे खाली पोचले की टाटा बाय बाय असं करतात। अरे, ती खालची स्मिता आहे ना, वा ती आपल्या नवऱ्याला असं करते, मी भी करू। नको। परत कवा येणार? काम झालं म्हणजे येईन, कळलं? घरात बैस, वाचा वाचा करू नकोस। बेल वाचली की तारुकड। काय ह्याच्यासाठी नवा? मग काय? अव लगीन झाल्यावर पहिल्यांदाच ड्युटीला जात आहे, चांगलं धापात चोर पकडून आणत। मामा, वांगी तुमच्या मळ्यातली का? कसला बाई मळा, राहिला खोपट बी नाही, दलाली करतोय। इकडची भाजी म्हणजे नाशिक नगरकडची इप्रीतच आहे। या मामेत भाजी बी पिकत नाही, धान्य बी नाही, दूध बी नाही, पाणी ते बी बाहेरच, आणि तरी बी इथली माणसं सुखात राहतात। भाजी तशी भरली वांगी। अगो बया, तार लावायचं विसरलीस की? अशी मस्त भरली वांगी का ते? आज राजाला भरली वांगी बघून लई खुश होती, त्याचे लई आवडतात भरली वांगी। त्या तिची घरला आले ती वांगीच खात बसली। आज राजाला अशी मस्त भरली वांगी करते की नी ती वांगीच पडवत बसती। अगो बया, भरली वांगी करायची म्हटलं पण कोथमीर कुठं आहे, अन आलं लसूण खोबर, आता काय करायचं? लक्ष्मी, कोण आहे ग तिथं? मी मिसेस मोहिते। अहो, मग दार काय वाजवता? बेल आहे ना तिथं? हा, त्या बेलीचं ध्यानातच राहत नाही माझ्या बघा। अहो, पण तुम्ही झोपलायस काय? चारवर पाच वेळा आले तरी? हे पहा, माझ्या झोपेची चौकशी करू नका, तुम्हाला काय होतंय सांगा। मला काय पाहिजे? चार कोथमीरच्या काड्या, आलं चार लसणाच्या कुड्या, खोबरं आणि वाईट गरम मसाला। हे पहा, माझ्याकडे नुसतं खोबरं आहे। चालेल। लक्ष्मी जी, फ्रीज वरला खोबरं काढून दे ग त्यांना। मला वैताग आहे, हे घ्या बाई। ये तुझी आई। भरली वांगी करे, आलं लसूण कोथमीर करून कुठं आलं? कोण टपकलंय? काय ताई आहे का घरात? आहेत ना। आहेत ताई साहेब? आव ताई साहेब। अगो बया बया, हे हो काय ताई साहेब, घाला की गळ्यात डोरलं? शी, या कपड्यावर नाही मॅच होत ते, पण तुम्हाला काय हवाय? मला चार कोथमीरच्या काड्या, आलं खोबरं, खोबरं नको खूप राहत, आणि चार कुड्या। कुड्या कसल्या कुड्या? अवे लसणाच्या कुड्या। वांगी बटाटे नको वाटतं? वांगी घेतल्यात, आज राजाला अशी भरली वांगी करते। हो का? मामाला पण पाठवून दे चार। पाठवणारच होते। भरली वांगी केली तुमच्या साठना? मला दिसतायत, सांगायची गरज नाही। मी पेटीबाई, दानवीबाई, भोसलीबाई आणि परदानबाई समद्यासने दोन दोन वांगी दिलीत। असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस। वा 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 वा। मिस्टर मोहिते, तुमच्या बायकोने पाठवलेली वांगी एकदम मस्त होती। आम्ही जातीने तुमचे आभार मानायला आलो। थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट साहेब। बायकोत जर झणझणीतपणा असला ना, तर वांगे सुद्धा झणझणीतपणा येणार। वांगे मात्र फर्स्ट क्लास। वहिनी, मोहित्यांचं भाग्य मोठ, म्हणून तुमच्यासारखी खमंग गाताची बायको त्यांना मिळाली। आवं
पण तुम्ही अजून खाल्लंच नाही वांग. खातो. अहो खा खा. अहो खा खा खा. जसा झालाय वहिनी आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला. हो त्यांच्यात काही झणझणीतपणा राहिलेलाच नाही. अगदी खरंय. अगदी मिळमिळीत झालं. समज मुंबईचा नाजूकपणा. अगदी भेंडीच्या भाजी सारखी आली. या आता. येतो रे. चला आता माझ वांग. तुला काय झालं खिदळायला? अहो मुंबईचे फौजदार घाबरतात बायकच ती चोरावानी. पण तुमचं वागणं लई आवडलं. तुम्ही नाही घाबरत बायकोला? काय मोहिते आज लेट? काही विशेष गडबड? काय नाही, नेहमीचीच बारीक सारीक प्रकरण. तुम्हाला आज आराम दिसतो साहेब. हो उद्यापासून रजा आहे ना. हो प्रधानभाई पानं वाटतंय ना. हो आपण सांगूया का मोहित्यांना? माझ्याकडे काही काम आहे का? हो पण हे गोंधळे तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. नाही तसं काही विशेष नाही, पण आपण सगळे शेजारी आहोत तेव्हा एकमेकाबद्दल गैरसमज नको, नाही का? बोला ना. आपण मुंबईत राहिलो वाढलो, तुम्ही मुंबईत वावरता, आपण सगळ्या मुंबईच्या रीतीभाती पाळतो, पण त्या सगळ्यांना सांभाळता येतात असं नाही. उदाहरणार्थ तुमच्या मिसेस त्या खेड्यातल्या येता जाता उसनं मागतात. अहो ते तुमच्या पोझिशनला बरं दिसत नाही. हो ना, आम्ही सगळ्याच जणी पोलीस ऑफिसरच्या बायका, आम्हाला ते खटकतं. तेव्हा तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा. अहो त्या खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे एकदम घरात घुसतात. ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो तिला. मिस्टर मोहिते रागावू नका हं, आम्ही तुमच्या आणि त्यांच्या हिताचं सांगतोय, नाही का ग? हो ना. हो बरोबर आहे. नाही तर तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या मिसेसच्या विरुद्ध कागाळ करतो. अगो बया 100 वर्ष आयुष आहे, आताच मी तुमची आठवण काढली होती. आज मी दहीदपाट केल्यात. तुझं दहीदपाट घाल चुलीत. मला एक सांग, तुझा अडाणीपणा कधी जाणार आहे? हे बघा आता तुम्ही काय रागोरागवी करू नका काका. हे रागवले म्हणजे काही जेवत नाही आणि काही खात नाही. मी काय सांगतोय? तुम्ही आता काय सांगू नका, अदुगर कापड बदला आणि थपटे खावा. काका मामासाहेब सांगत होते यांना थपटे लई म्हणजे लई आवडतात. यांनी मार बी खाल्लं त्यासाठी. मला तू बोलू देणार आहेस की नाही? मला एक सांग, तू सगळ्यांकडे उसनं मागायला का जातेस? सगळ्या शेजारणी तक्रार करत होत्या. त्याचं काय साहेब? गोंधळे तुम्ही मध्ये तोंड घालू नका. अबो उसनंच मागितलं, चोरी तर नाही नव केली? पण इथं आवडत नाही लोकांना. आमच्या गावाकडं कोणी बोंबलत नाही उसण्याबद्दल. हे गाव नाही मुंबई आहे. अबो मुंबई असली तरी शेजारी राहणारी माणसंच आहेत नव. यालाच मी अडाणीपणा म्हणतो. कुणाचं जे काय आणलं असशील ते आत्ताच्या आता परत कर, समजलं? ठीक आहे. गोंधळे ही ज्या काही वस्तू सांगेल त्या तिला ताबडतोब आणून द्या. साहेब पण आता ड्युटी आहे तिकडे चौकीवर. ठीक आहे, पोलीस चौकीवर जाऊन या आणि मग ही जे काय सांगेल ते घेऊन या. हे घ्या पैसे. काका मी देऊन येते समजास नाही. इतक्या राहते माको मम्मीच्या फौजदाराची ऑर्डर हाय. मग पाळलीच पाहिजे. अहो मोहिते बाई इतक्या रात्री उसनं मागायला यायची ही वेळ झाली का? अव मी उसण्याला नाही आले. हा तुमचा नार आणि ह्या त्या दिवशीच्या 2 काड्या. अहो हे सगळं परत करायची ही काय वेळ झाली? यांनी काय मला आग लावायचे? लावायचीच असेल तर या काड्या बिगर तुमचं अडू नये म्हणून परत करे आले असं समजा. अख बया अच्छनबाईची चटणी राहिली. वहिनी भरली वांगी आली.
दिले समजायच्या वस्तू झालं ना तुमच्या मनासारखं या आता जेवायला या अहो बघताय काय या काका तुम्ही भी जेवून जावा कोळ्या का काय तुम्ही का अहो ही मम्मी आपण जेवत असलो आणि कोणी आलं तर त्यांना जेवाय म्हणायचं नाही मम्मीची पद्धत आहे कवा घालणार तुम्हाला अहो पण काका एकदा जेवलं तर दोन दिवस घरात जेवण मिळायचं नाही अहो आमच्या अम्माबाई मी जेल्याशिवाय जेवत नाही आणि एवढं जेवण काय कसं नाहत का तिला काय साहेब मी चलतो तुम्ही खावा धापटे साहेबांना घाला धापटे मी चलतो थांबा काका हे पोरासनी द्या करा सुरुवात वहिनीने काय चक्काच धैधपट केलं होतं आज जरा चेहऱ्यासारखं वाटतं रोज का तुम्हाला उपाशी ठेवतोय उपाशी ठेवतोय तसं नाही जिभेला जरा नवी चव लावली की बरं वाटतंय पाय 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 पण काय हो काय म्हणतोय तुमच्या साहेबाचा संसार गाडा आलं का वळणावर नाही अजून नाही अगं साहेबांनी ती अडाणी बावट वाटते त्याला काय करायचं काय म्हणताय साहेब ना अहो एवढी चांगली धपाटी केली चार आपणासनी भी दिली सुगरीनीचा हात आहे त्यांचा सगळी रीत भात कळती ती अडाणी कशी हो हे तुझं मत झालं पण साहेबांत ते अडाणी वाटते त्याला काय करायचंय आता कसं व्हायचं हो त्यांचं होईल सावकास त्याचं काय अनोळखी जनावर शेजारी शेजारी बांधली ना की पहिल्यान शिंग मारतात पण नीट वळख झाली की येतात म्हणावर आपलं नव्हतं का देवा पोरीचा संसार नीट चालू दे म्हणजे झालं झाली का नाही तुझी साडी नेसून बाय झाली झाली अवा पण आपण चौपाटीवर जायचं तिथं आपण काय करू आपण जुहूला जायचंय पण चौपाटीवर जायचं नाहीये जाऊया की माझी लई इच्छा आहे चौपाटी बघायची पण तुम्ही कधी नेतच नाही तुझी बडबड बंद करशील का अवा पण आपण जायचं आहे कुठं आपण सुरेखांकडे जायचंय सूर्यकांत हा हा म्हणजे आपल्या लग्नात आले होते तुमचे वकील मैत्र त्यांच्याकडे हो कशी दिसते मी बोहाराणी सारखी दिसतेस ही साडी तुला कुणी नेसायला सांगितली होती तुझं काय डोकं आहे की खोक मुंबईला असली साडी कुणीही नेसत नाही या मम्मीचा रंगच न्यारा आहे पर मला लय आवडते लुगड पण मला आवडत नाही अव पण सासूबाईंचं हे लुगड आहे त्यांचा आशीर्वाद म्हणून मामा साहेबांनी मला हे दिलं मी लुगड नेसून त्यांच्या पाया पडायला गेले त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि गळा गळा त्यांच्या डोळ्यात पाणी व्हायला लागलं काय वहिनी या 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 पार्टनर कुठे आहे ना ए अगे ये ना मागे मागे काय या 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 जाऊबाई या जाऊबाई काय झालं अगं मी अजून म्हातारी झाले नाही नमस्कार करून घ्यायला नाही म्हणजे हे तुमचं मत झालं सूर्यकांतला विचारायला हवं का असलाच हवं तो ग सनी बाहेर ये लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय हा जोडा आम्हालाच ना
चपखल बसत असेल तर घ्या. बाय द वे आपले यजमान कुठे आहेत? पर्यटन केंद्रात. अहो म्हणजे बाथरूम मध्ये. सनी लवकर ये बाहेर बघ. कर्नल हैबतराव मोहित त्यांच्या सुनबाई आले. हा सनी जाऊबाईचा नोकर आहे काय? मूर्ख तिचा नवरा आहे तो. अगो बया या मुंबईत नाती असतात येगळी आणि माणसं वागतात येगळी. तू जरा कमी बोलशील का? अवं ती फुलं तोडू का? लई वाढत बघा. नको. या कर्नल हैबतरावांचे सुपुत्र या. हॅलो सूर्यकांत. वा 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 बरेच वर्षात मुंबईत पुरुषापुढे वाकणारी स्त्री काय पाहिली नव्हती बुवा. पण कळला बरं का? अहो भाऊजी मामासाहेब म्हणले तुम्ही थोरल्या लेकासारखं हायसा त्यासनी आणि जाऊबाई थोरल्या सुनेसारखं नाही का? हो पण जाऊबाई लग्नाला आले नाही मामासाहेबांनी लई वाईट वाटलं बघा. हे बघ तू आज जा आणि हे तिला सांग. असं काय मग तुमचं हनीमून कसं काय झालं? सुरूच कुठे झाला म्हणजे? जाऊबाई जाऊबाई काय ग? मी करू का मदत स्वयंपाकाला? छे कशाला ते मी फक्त चहास्ता करते. आणि हे बघ या मुंबईत सगळं काही विकत मिळतं. कशाला हवी ती दगदग? अहो पण आपल्या माणसाला काय पाहिजे ते आपणच नको का करून घालाया? शी आम्ही नाही असला गांभीरपणा करत. अग महिला मंडळाचं कन्व्हेन्शन हरे रामचं गॅदरिंग शिवाय रात्रीच्या पार्ट्या एवढ्या सगळ्यातून कुठे पुसत मिळते स्वयंपाकाला? रुक्मिणी काय ताई? इकडे ये पाहुण्यांना बाहेर घेऊन जा आणि आपला बंगला आणि बगीचा दाखव. वय वय आणि हे सगळं असं झालं बघ. अरे काय चालवलंस तू हे? नाही मज्जा येते. तुम्ही भी बस या या. आधी झोपाळा थांब भाऊ. कुठे कसं वागायचं याची काय अक्कल? अव मी नित अव मी नित झोपाळ्यावर तर बसले. ही काय झोका घेण्याची पद्धत झाली? हा गावातला झाडाला बांधलेला झोपाळा नाहीये. मुंबईतला झोपाळा नाजूक झोका घ्यावा लागतो. तुमच्या नाजूकपणाचा मला लई वैताग आलाय. तुमच्या या मुंबईत समजत नाजूक. बोलणं नाजूक, चालणं नाजूक, हसणं नाजूक, बसणं नाजूक. मुंबईत राहायचं असेल तर मुंबईच्या पद्धतीनेच राहायला पाहिजे. तुला काही वाटत नसेल पण लोक मला हसतायत. अडाणीपणा असला तरी तो दाखवायचा नसतो. चलात चल मुकटनात आत हो. अरे तिला असं एकदम बोलणं बरं नव्हे रे. तुला काय होतं बोलायला? म्हणून तर सूर्यकांत मला तिला कुठे घेऊन जायची लाज वाटते. अरे तिला सवय नाही रे मुंबईच्या राहण्याची. सनी. यस डार्लिंग. आधी आपण प्रेझेंट द्यायचा कार्यक्रम आटपू आणि मग जेवण चालेल? चालेल काय अगं चालेलच. ए तू इकडे बस आणि भाऊजी तुम्ही पण इकडे येऊन बसा. आलिया भोगासी. पाय घाल ठेव. अब ते आपल्याला पर्जंट का देणार? काही देऊ देत ना. तू गप्प बैस की. अहो पर्जंट आलं. उठा तुम्ही दोघ. हा हे घ्या. हो जाऊ बाई कुंकवाचा करंडा आना. कुंकवाचा करंडा? आता कुंकवाचा करंडा कशाला पाहिजे? बरोबर आहे वहिनीचा. आलोच तू मस्ती काय बी कळत नाही. अहो लग्नाचं पर्जन कुकू लावलं बिगर कसं घ्यायचं? हे घ्या. हे काय आहे? कुंकू. ते कुंकू आहे टिकल्या या टिकल्या. मुंबईत हेच कुंकू. मुंबईचं कुकू. मुंबईचं कुकू. Thank you.
दिले ते बघा बघा असं दिलेलं प्रेझेंट फोडून बघायचं नसतं त्याला काय होतंय हे तर फोडलं काय नाही घरी फोडलं काय एकच नवं काटली वस्तू बदलतीय पर्दनबाईच्या घरी मी असंच बघितलं होतं फौजदार साहेब आता 10 मिनिटात तुम्हाला स्वयंपाक करून वाढते बघा रडा आणखीन रडा झोपाळ्यावर काय बसली दुसऱ्यांच्याकडे खायला काय मागितलंस त्यांनी दिलेलं प्रेझेंट सुद्धा उघडून पाहिलंस जरा जरा म्हणून मॅनर्स नाहीत तुला तुम्ही मी कवच शिकवलं प्रेमाना सारखं बोलते चार चौघात मला वाटलं होतं चार चौघांचं बघून तू जरा सुधारशील स्वतःला बदलशील मला ना एकदम सुधारता येत म्हणूनच तू मला आवडत नाही मला बी काय गोष्टी आवडत नाही तुमच्या काय माझ्या आम्ही बोललो का कवा बोल बोल ना बोल मला म्हटलं होतं तुम्ही मम्मीचं पोहदार व्हायचा तुमचा लय रुपम आहे पण तुमचा रुपम बी दिसला नाही तुमचं नाव बी कवा पेपरात आलं नाही कावंढळ कुठे आमचा आबा म्हणत होता मुंबईचा पोहदार येणं गेलेला सलाम करत नाही फक्त मिनिस्टरलाच करतो परिता तुमचा रुबाब भी दिसला नाही तुमचा मिनिस्टर भी कवच दिसला नाही आम्हाला किती वाईट वाटलं असं तू एक शहाणी आणि तुझा बाप दीड शहाणा हा अडाणीपणा बंद झालाच पाहिजे डोक्याला ताप झालाय तुझा आणि मला काही कमी होतोय का कधी पायानं जवळ घेतलं सा हा कधी चौपाटीवर घेऊन गेला सा हा हा कधी चिनी मला घेऊन गेला सा कशाला लोकांनी हसायला तुला बरोबर घेऊन जायला मला लाज वाटते कळलं बघ बघ कृष्णाला केलं माझ्या संग मी केलं नाही मला करायला भाग पाडलं माझी काय चुकी मला का चढतंय तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही उद्या सकाळी उठून मला लवकर ऑफिसला जायचंय मूर्ख कुठली बेअक्कल मी तुम्हाला साफ सांगते मी तुमच्या साहेबाच्या पार्टीला येणार नाही म्हणजे नाही बघा अगं पण का का आपणा दोघांनी बोलिवलं माझ्या पोराशी बोलिवलं का तुमच्या साहेबानं माझी पोरे एवढी जड झालीत होय आपण तिथं चमचमीत खायचं आणि अगं मी तुला चमचमीत खायला बोलत नाही मग कशाला बोलवताय सा नाचायला अगं वहिनीसाहेब येणार आहेत तिथं त्यांच्या सोबत म्हणून तू तिथं असलीस म्हणजे अवघडल्यासारखं वाटणार नाही त्यांना असं म्हणताय सा खरंच हो खरंच वहिनीसाहेब असती माझी सोबत पाहिजे मग येतेस मी आवो पर तुम्ही काय म्हणून बसलाय सा जाताय सा ना हो मोर मग आवरा की बसलाय सा काय म्हणून डोकं रिकामं केलं वाटतं गमसा माझा माणसाला आले आले बेल वाजली की दारुगड बेल वाजली की दारुगड तुम्ही हे काय अबा मम्मीच्या समधे बायका स्वयंपाक करताना असंच गुंडाळतात ते गुंडाळतात ना हात टॉवेलला पुसतात पदराल नाही असं वय हे गे हे काय साड्या साड्या तुमच्या सुधारणा झाली म्हणायची माझ्यासाठी साड्या आणल्या सोन्याचा दिसत आहे यांनी माझ्यासाठी साड्या आणल्या बाई माझ्यासाठी उघडून बघू का त्यात म्हणशीला मम्मीची रीत ना अशी उघडू उघड का उघडू हा बघ चाक आहे पर असल्या साड्या नेसत नाही मी लई पातळ हे बघ आज आपली पार्टी आहे आणि त्यात तू माझी बायको म्हणून शोभली पाहिजेस कळलं ही साडी नेसून शोभन मी हे बघ
मुंबईतल्या सगळ्या बायका अशा साड्या नेसतात. तू नेसलीस तर काही बिघडणार नाहीये, पण ती मुंबईच्या पद्धतीने नेस. पाहिजे असेल तर त्या प्रधानबाईंची मदत घे, पण साडी चापून चोपून नेस. चापून चोपून म्हणजे कंबर आणि मांडे आळून बेंबी उघडी टाकायची आणि ढुंगणाला झोक देत चालायचं. ते स्मितासारखं असंच नाव. तुम्ही मला स्पष्ट दिसताय, मी भी दिसत असन. मग काय झालं? हा तुमची बायको तुम्हाला आतन बाहेरन दावायची की काय? लोकसनी झाला तुझा मूर्खपणा सुरू. मी शाप सांगून ठेवते, असली साडी नेसून मी चार चौकात येणार नाही. पाहिजे तर तुमच्यासाठी नेसीन घरात. स्वतःची अक्कल पाजळू नकोस. मी आणून दिलेली साडी नेस, त्या मॅचिंग इयर रिंग्स आणि तो तुझ्यासाठी मुद्दामून शिवून आणला तो ब्लाऊज पण घाल. समजलं? अव हे बुंड पुलक घालून दंड उघडा दावाला मी काय पहिलवान आहे वय? काहीतरी असतं तुमचं. हे बघ, पार्टीला माझ्या खात्यातील मोठमोठे ऑफिसर्स येणार आहेत, त्यांच्या बायका येणार आहेत. ही पार्टी आपल्या लग्नासाठी आहे आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी तिथं उभं राहायचंय. पण असली कापड घालायची सवय नाही मला, एकदम अवघडलं सरक होईल. उगाच फाटे फोडू नकोस, जरा पद्धतीनं वागायला शिक. वागीन मी पद्धतीने वागीन, पण जरा दमानं घ्या. एकदम गाढवाचं घोडा करायची घाई करू नका. तुला पार्टीला हेच कपडे घालावे लागतील. दरवाजा उघड, दरवाजा उघड. मी काय म्हणते अहो, पण मी काय म्हणते? तुझा शहाणपणा नकोय, दरवाजा उघड, कळलं? हा हा. काका या या. अरे वा, झालं की तुम्ही मैया. असाच येणार का पार्टीला? नाही नाही साहेब. कमाले साहेब, तुम्ही अजून मी तयार नाही. हे पा, तुम्हाला न्यायला आमच्या आमाबाई येईल. मीन साहेब होतो पुढं. वहिनी साहेब, कुकर लई गरम झालंय, गॅस बंद करा. अरे भाई इचललेच की मी. साहेब मी गाडीत आहे. हा नमस्कार. नमस्कार. या या. अभिनंदन अभिनंदन. नमस्ते. थँक्यू. मिसेस ने आल्या? हा येईलच ती आता, ऍज युजुअल बायकांना वेळ लागतोच. नमस्कार. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मी काय सांगितलं होतं आणि काय नेसून आली असतो? काय अक्कल? अहो आज आपल्या लग्नाची पार्टी आहे, मग नवरीवाणी नटाय ना ग. माझा पाण उतारा करायचा म्हणूनच तू हे नेसून आली असता? नाही वो, मला नटायचं होतं, पर नववारी नेसल्या बिगड नटता येत भाई. महामूर्ख. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या. नमस्कार नमस्कार. ह्या तुमच्या सासूबा वाटत? नाही मिशेश. मिशेश? ओ आय एम सॉरी. हे घ्या तुम्ही. गोंधळे ठेवा. हे काही मॅनर्स? तो माणूस काय म्हणाला माहितीये ना? या कपड्यात तू म्हातारी दिसतेस. तुम्हाला नाही नवं वाटत मग असू दे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोहिते. प्लीज. थँक्यू सर. सो ही तुमची बायको? ब्युटिफुल, एक्सलंट. विशेष म्हणजे तुम्ही हिला या ग्रामीण वेशभूषेत आणलं हे फारच चांगलं केलं. ऑफकोर्स ऑफकोर्स एक्सलंट. बघा तुमच्या साहेबांनी बी माझी साडी आवडली. येस. कमिशनर साहेब नाही आले वाटत. बाय द वे ही इज कमिंग जस्ट नाऊ. बसा ना आत बसा. हॅलो. तुला सॅल्यूट करायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही असं केलं मी बी असं केलं. चला आता आत, आणखीन काही गोंधळ करू नका म्हणजे मिळवली. हे कोणचे साहेब म्हणायचे? हे आमचे सगळ्यात मोठे साहेब. नीट वाग. हो हो, तुझ्या नवऱ्याचा मी सर्वात मोठा साहेब. हे छोटस प्रेझेंट. हो मग साहेब तुम्ही एक काम करा. काय वा? यातने लवकर बट्टी द्या. अच्छा. म्हणजे यांचा रुबाब वाढल, पगार वाढल आणि यांच्या मिशी पण वाढतील.
जरूर बेटा, त्याने चांगलं काम केलं तर जरूर त्याला बढती मिळेल. आवो पर साहेब, रुबा पडल्या बिगर हे चांगलं काम करतीलच कसं? चला ना साहेब. आवो माझा हात दुखतोय की हळू. कुठे नेताय मला सोडा की. चार चौकत असं वाढणं सोपत का? काय करायचं ते घरी जाऊन करा. येताना का? मी कानफटीत आवाज काढीन. झाला तेवढा तमाशा बाज झाला. इथं गप्प बसून राहायचं, बाहेर पाऊल टाकलंस तर याद राख. समजला? तर नाडकर्णींचं काय झालं? चालली आहे, केस अजून चालू आहे. अजून साहेब. हो हो, तुम्ही का? वा छान. घ्या सर. थँक्यू. आहो मोहिते, तुम्ही एवढी मोठी संगीत पार्टी केलीत पण काही गाणं ऐकावल की नाही? हो हो, म्युझिक लावायला सांगतो ना. बर बर साहेब. आमच्या साहेबांच्या मिसेस लई चांगल्या गातात, मी ऐकलंय. अरे वा. हो हो, मिस्टर मोहिते, तुमच्या मिसेस ना बोलवा. अहो पण. अहो बोलवा बोलवा. बोलवतो बोलवतो, लक्ष ठेवा. बोलवतो. हा ए बाहेर चल. अगं आमच्या मोठ्या साहेबांनी बोलवलंय तुला. मी काय सांगतोय ऐकू येतय ना? येतय, पण मी येणार नाही. मला इथं कोंडून ठेवलंय तर मग कशाला बोलवता? आता जावं तिकडं. अगं पण त्यांचं म्हणणं पडलं की तुला. तुमच्या साहेबाचा हुकूम ऐकला मी काय त्यांच्या हाताखाली काम करत नाही. अगं पण मी कबूल करून बसलोय त्यांना की मी तुला बाहेर घेऊन येतो म्हणून. तुम्ही मला इथं कोंडून ठेवलं सांगितलंच त्यांना. तुझ्या पाया पडतो बाई, पण माझी आबरू घालवू नकोस. माझी फजिती करू नकोस. नवऱ्यानं शब्द दिला हे लक्षात ठेव. तू गाणं म्हणावंस अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुमची पण? हो माझी पण. मग चला. थांब, डोळे पूस आधी. तुम्ही पुसा. पुसतो पुसतो पण रडू नकोस. Oh,
साहेबांच्या तोंडात मारले? यापुढे तुझा माझा काही संबंध नाही, झालं एवढं पुरे झालं। अहो पण माझं ऐका तर कर। काही बोलू नकोस, या घरात एक शब्दही बोलण्याची तुझी लायकी नाही, समजलं? अहो मी कालच माफी करा म्हणून म्हणलं ना। आता मी तुला माफ करू शकत नाही, मी खूप सोसलं, खूप सहन केलं, आता माझी ताकद संपली सोसायची। पण मी माझ्या आबासनी काय सांगू? काय वाटतेल ते सांग। आता का मी सांगेन त्याच्या उलट वागायचं होतं तुला? वाग वाग, तुझी तो मोकळी आहेस। नाही हो नाही, यापुढे तुम्ही सांगशीला तसं करीन, तुम्ही पंचीला तसं वागेन, ज्यादा बोलणार नाही, अगं पलस करणार नाही, तुम्ही मंचीला त्या साड्या बी नेसेन, पण मला या घरात बाहेर काढू नका हो। मला तुझ्याशी संसार करायचा नाही, तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही। नाही हो नाही, असं भंगळ बोलू नका, मी पाया पडते। हे बघ, जे काय रडायचं ते तुझ्या बापाकडे जाऊन रड। काल माझी शितू झाली, माझी नोकरी जायची पाळेल तुझ्यामुळं, ते काय नाही गोंधळे। काय साहेब? हिलायच्या बापाकडे पोहोचून या। साहेब माझा ऐका, जरा समोरून निघा साहेब, इतक्या टोकाला जायचं काही कारण नाही साहेब। तुम्ही मला शिकवताय गोंधळे? हिला घेऊन चालायला लागा, आय से टेक हर अँड गो अवे। नाही आयशी, तो काय समजतो काय स्वतःला? बायको म्हणजे काय हातातली सिगरेट वाटली पाहिजे त्या वेळेला हातात धरली, नाहीतर फेकून दिली। इडियट काय हो? साहेब पार्टीच्या वेळ जे काय झालं त्यामुळं त्यात पोरीचं काही एक चुकलेलं नाहीये। खरंदाज घराण्यात वाढलेली पोर आहे, तिच्या गणितात असले प्रकार बसत नाही। नो नो डोंट डू दॅट, रडू नकोस, रडू नकोस। नो कर्नल साहेब, साहेबांनी वहिनी साहेबांना मायरी पोचवायला सांगितलं होतं, पण मीच त्याला इथे आणले। तेच चांगलं केलं, लग्न झाल्यानंतर सासऱ्यानं सुनेच्या बापाची जागा घ्यायची असते, समजलं? ओके रडू नकोस, जा जा आज जा, त्या गोंधळे काकांच्या चहाचं बघ, गो गो प्लीज, रडू नकोस। कर्नल साहेब तुम्हीच आमच्या साहेबांना जरा समजावून सांगा। गोंधळे ती कर्नलची सून आहे, समजलात? कर्नलच्या पुढे फौजदार केस झाड की पत्ती। हॅलो कमिशनर स्पीकिंग। अच्छा काय म्हणतोस? अच्छा 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 वर वर वर, अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। येस येस येस, मला फौजदार साहेबांनी भेटायचं आहे। पण तक्रार काय? मी फौजदार साहेबांनी सांगेन। पण तक्रार काय? मला सांगा की माझा हवालदारावर विश्वास नाही। पण ऐका बाय, काय गोंधळ चाललाय तुमचा? माझा नाही साहेब, मी बाय ऐकायला तयार नाही बघा। अहो पण बाई साहेब। बाई काय काम आहे तुमचं? साहेब माझी अधुगर तक्रार लिहून घ्या। ठीक आहे बसा। हा बोला। माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालंय, तेवढ्यासाठी पोलिसाकडे आलं तुम्ही? अहो त्याने मारलं मला। साहेब हे लिहून घ्या तुम्ही, मला त्याने मारलं। आता नवरा माझा मारणार, पोलीस काय करणार? तुम्ही गप बसा हो, मी साहेबांनी सांगते ना। तर साहेब मला नवरा म्हणाला तू स्कर्ट घाल।
स्कर्ट वय आता तुम्ही सांगा माझ्या सारख्या खेड्यात जलम गेलेल्या बाईनं स्कर्ट घातलेला बरा दिसल का मी साप घालणार नाही म्हणून सांगितलं बघा पण असं त्याचा आग्रह का अवं सिनेमाचं लई याड आहे त्याला सिनेमा बघून येतो आणि त्यात करता तसं करायला बघतो आता हे माणसाला सोपत का नाही त्यावर रोज भांडण आणि आज मला मारलं आणि घरातून हकलून दिलं म्हणजे टाकलं तुम्हाला वय टाकलीच म्हणायची मनाला पुन्हा घरची पायरी चढशील तर तंगडीच तोडीन नाही तर मुडदा पाडीन नक्की काय म्हणाला तंगडी तोडीन का मुडदा पाडीन त्याच त्यालाच ठाव साहेब साहेब तुम्ही त्याला पकडाव नाही तर तो माझा खून करीन चांगला सरळ करा त्याला गोंधळे ही का हसायची गोष्ट आहे सॉरी साहेब सॉरी साहेब असं एवढ्या तेवढ्या कारणावर नवरे बायकाचे टाकायला लागलं तर दुनिया चालायची कशी बरोबर नाही साहेब दुनिया चालायची कशी गोंधळे जास्त बडबड करू नका तुम्ही या बाईंबरोबर जा हिच्या नवऱ्याला दम द्या बाई तुम्ही जा हवालदार येतील तुमच्या बरोबर लई मेहरबानी होईल तुमची माझ्यावर बाई तुम्ही बाहेर बसा मी आलोच हा साहेब ही तुमच्यासारखीच केस आहे की गोंधळे यू गेट आउट हॅलो मी कमिशनर बोलतोय तुमच्यावर एक खास कामगिरी सोपवायची आहे यस सर तामसवाडी माहित आहे तुम्हाला हो सर डेप्युटी मिनिस्टरचा मतदारसंघ आहे बजरंग 12% खुनाचा गुंता अद्याप डिपार्टमेंटला सुटलेला नाही यस सर तुम्ही जाऊन हुशारीने तपास करा आणि जाताना गोंधळी कॉन्स्टेबलला बरोबर घेऊन जा ओके सर वन मोर थिंग कदाचित तिथं स्त्रियांची झडती घेण्याचा प्रसंग येईल तुमच्यावर लेडी कॉन्स्टेबलला पाठवतो तुमच्या मत्तीला तिथं ओके थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच गारचा घेता मिळतो का इथं जवळचा की वा आमची सोय झाली आमची साहेब घेता साहेब गरम चहा सुद्धा घेते गोंधळे काय साहेब ती लेडी कॉन्स्टेबल आली नाही अजून हा बघतो अ पाटील ती लेडी कॉन्स्टेबल कुठे आमची आहेत की आमच्याच वाड्यात उतरल्यात की वाड्यावर ती का हवा पायलट करायला काय इथं बोला बोला तिला अहो येतील की आता काय येत्याल या डिपार्टमेंट मध्ये बायकाल्यापासून सगळा ढिला कारभार झालाय साहेब तुम्ही एकदा चांगलं खडसाव तिला चांगलं आले वाटत साहेब 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 मी काय करू कुठे जाऊ मी काय करू सांगा माझ्या नवऱ्याचा खुनाचा तपास काढा कोण तू मी बजरंग 12% बायको कोण बजरंग 12% ज्याचा खून झाला त्यो रडू नका बाई त्या खुनाच्या तपासासाठीच मी इथं आलोय पण तुमचा कुणावर संशय संशय तुम्हाला यायच्या आधी लई फौजदार असणे सांगितलं साहेब पण कुणीच दाद घ्यायला तयार नाही आणि मला भी ठार मारीन म्हणून धमकी देतात तिथलं लोक तुम्ही काळजी करू नका बाई मी सगळी चौकशी करतो लय उपकार होतील साहेब लय उपकार होतील बाई तुमच्या नवऱ्याचा खून होऊन किती दिवस झाले 2 महिने तो भी गावला नाही आणि तो संभळता भी सॉरी सर मी 350 लेडी कॉन्स्टेबल रिपोर्टिंग फॉर ड्युटी बाई बाई तुमच्या नवऱ्याचा खून होऊन 2 महिने झाले मग तुमच्या कपाळाला कुंकू कसं बाई माझ्या नवऱ्याचा मुळदा गावल्याशिवाय मी कशी रडके भाऊ हे बघा आम्ही सगळी चौकशी करतो जा तू पाटील या खुनाच्या संदर्भात मला काय जबाब घ्यायचे यापूर्वी जबाब घेतल्यात बाई पूर्वी घेतले असतील पण मला पुन्हा जबाब घ्यायचे बर मग आपण त्यांच्या गावालाच जाऊन चौकशी करा मी तशी व्यवस्था करतो आत्ताच तसा निरोप पाठवतो की असं म्हणता वय तुमचा आज मुक्काम आहे ना जा तुम्ही गोंधळे जी साहेब ती लेडी कॉन्स्टेबल म्हणजे अगदी माझ्या बायको मी सुद्धा एकदा असाच चक्कर होतो एकदा काय साहेब मी एका लग्नाला गेलो होतो एकटाच
बर आणि मांडवा मध्ये एक बाई माझ्यासमोर चाललेली बिट्टू आमच्या आंबाबाई चालणं अंगलट अगदी आमच्या बायकोसारखी मला वाटलं आपल्याला बनवली काय म्हणून मी पुढे गेलो आणि त्या खांद्यावर आटेवला आणि ती बाई वळली आणि खाडकन माझ्या तोंडात मारली माझ्या हो बरोबर आहे ती कशी असेल ती बाई दुसरीच होती तेव्हापासून कानाला खडा लावला की आपल्या बायको सारखा दिसणाऱ्या सगळ्या बायका आपल्या नसतात काय गोंधळे तुम्ही इथे उतरा त्या माणसाची कसून चौकशी करा आणि पुढील गावातील चावडीवर या मी तुमची वाट पाहतो चला बाई एक दिवसाचं काम तीन दिवस झाले तो गोंधळी गायब आणि ती लेडी कॉन्स्टेबल गायब साहेब जरा धीराने घ्या तुम्ही तर बायकोच वेळेवर आली नाही असं रागवता पाटील जरा ड्युटीवर आहे एवढं ध्यान ठेवा चुकलं साहेब गोंधळे कुठं होता तुम्ही साहेब सांगतो ना हा कोण आहे माहितीये का तुम्हाला यो तर बजरंगबाळ टक्के ज्याचा खून झाला होता तो हा पण साहेब याचा खून झालाच नव्हता हा बेळगाव जवळच्या एका खेड्यातला पूल बसला होता काय रे सांग ना काय सांगताय साहेब या बजरंगचा सगळा कट उघडकीस आणण्याची करी कामगिरी आपल्या नंबर 350 ची अहो त्यांनी गावात 10 ठिकाणी चौकशी केली आणि हा बजरंग फरारी झालेला आहे आणि बेळगाव जवळच्या एका खेड्यात लपून बसलाय अशी माहिती काढली आणि म्हणून आम्ही तिथून जाऊन त्याला पकडून आणला कॉंग्रॅच्युलेशन्स आता अहो साहेब आम्हाला द्या ना कॉंग्रॅच्युलेशन आता चाल आमचा हात या बेडीत अडकलाय हे पहा मिसेस प्रधान मिस्टर मोहित्यांनी मिसेस मोहित्यांना हकललं हे पटतंय का तुम्हाला आपण त्यांच्याविषयी बोलणं फेअर नाही पण मला बी थोडी डिक्टेटरशिपच वाटते हो नाही थोडेशा बावळट आहेत नाही असं नाही पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला नको होती का मिस्टर मोहित्यांनी हो ना मग आता माझा नवरा त्याला कधीही म्हटलं ना की सिनेमाला चल कि तो हमखास नाटकाची तिकीट काढून आणतो असा राग येतो ना तेव्हा त्याचा होतात भांडण आमची पण म्हणून काय आम्ही डायव्होर्स वर आलो नाही मॉडर्न नसू दे जरा भानकुदळच होती मॅनर्सची पर्वा नव्हती पण बाई शोभायचं तिला ते वागणं ती होती ना तेव्हा क्वार्टर्स मध्ये चैतन्य होते आपल्या तुम्हाला माहित आहे काही गुंड तरुण जोडप्यांना जू बीचवर एकांतात गाठून सूर्यांचा धाक दाखवून लुटत असतात जवळजवळ 250 तक्रारी आल्या आहेत मी पेपरात वाचलंय डिपार्टमेंटच्या इब्रतीचा प्रश्न झालाय मी एक योजना आखली आहे गोल्ड गँग ऑपरेशन ती नीट समजावून घ्या बर जू बीचवर जोडपं म्हणून जायचं मी एकट्यानं जोडपं म्हणून जायचं तुम्ही आणि तुमची बायको पण साहेब माझी बायको खेड्यातली आहे अरे खेड्यातली असून काय झालं कुठली का असे ना पण ती सध्या इथे नसते तुम्ही तिला बोलावून घ्या हो पण साहेब ती येण्याच्या परिस्थितीत नाही आहे काय म्हणता काय कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स मी तुम्हाला एक तात्पुरती पार्टनर देतो चौपाटीवर प्रेम करीत बसा प्यार करना हो तो चना खाओ इंतजार करना हो तो सिंह चबाओ प्यार करना हो तो चना खाओ इंतजार करना हो तो सिंह चबाओ बाबूजी कुछ चना चाहिए चल हट मुझे कुछ भी नहीं चाहिए
ऐसा कभी होता है बाबू जी? चना नहीं तो सिंग लीजिए। चले जा यार यहाँ से, क्या बदतमीजी है? क्या है बाबू जी, यहाँ आने वाला हर एक आदमी पहले हाथ में चना लेता है और बाद में लीजिए चना लीजिए। तू जा यहाँ से, मुझे कुछ भी नहीं चाहिए। क्या है बाबू जी, चना और सेंग दुनिया में कहाँ भी मिलती है, लेकिन प्यार का चना और मोहब्बत की सेंग सिर्फ मेरे पास ही मिलती है। यू इडियट। काय साहब, ड्यूटी वाले मान सारा हाथ टाकता है। मी ओळखत नाही तुम्हाला। इत गंमत आहे साहेब, आपल्या माणसाची ओळख पटत ती हीच तर अडचण आहे। प्यार करना हो तो चना खाइए, इंतजार करना हो तो सिंह चबाइए। बक्कल नंबर 350 रिपोर्टिंग फॉर ड्यूटी सर। तुम्ही? तुमची काय हरकत? छे छे, उलट बरं वाटलं। काय? नाही म्हणजे मागे एका केस मध्ये आपण बरोबर होतो ना, म्हणजे तेवढीच आपली ओळख आहे नाही का? हो ना, चांगलीच ओळख आहे। नाही म्हणजे मी एवढ्यासाठी म्हटलं की ही ड्युटी तशी वेगळी आहे, म्हणजे जवळ जवळ बसावं लागेल। मी सरकारी हुकमाची ताबेदार आहे, तुम्ही म्हणाल तितकी जवळ बसेन मी ड्युटी म्हणून। आपण तिकडे आडोशाला बसूया का? मी कमरेवरती हात ठेवला तर चालेल ना? ड्युटी म्हणून कंबर तुमचीच आहे। बसा ना। हो बसतो ना, थँक यू। मी काय कॉन्स्टेबलच्या ड्रेस पेक्षा ह्या ड्रेस मध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसता साहेब। उगीच खोटी स्तुती करायचं कारण नाही। तुम्ही मला जवळ घेऊ शकता, अगदी बायको सांग। काय झालं? काय नाही, पण बायकोचं नाव घेऊ नका। सॉरी हा, मला माहित नव्हतं। केव्हा वारलं त्या? वारलं नाहीत, पण माझं तिचं पटत नाही। कुरूप आहेत त्या? उगीच खासगी प्रश्न विचारू नका प्लीज। सॉरी सर। साहेब भेळ आणतो भेळ। अहो प्रियकरांनी भेळ आणायची असा कायदा असतो इथं। पण मी भेळ आणू? हो, आणि तुम्ही आता प्रियकराच्या भूमिकेत आहात। साहेब, आणि येताना एक गजरा सुद्धा आणा। ड्युटी म्हणून। नको। इथे येणारे प्रेमिक असंच भर होतात एकमेकांना, तुम्हाला अनुभव नाही वाटत? कधी प्रेम केलेत कोणावर?
जीवनात आली स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली स्वप्न सुंदरी। नहीं नहीं, पण मला ते व्यक्तच करता आलं नाही। गम्मत आहे ने सगळ्या प्रेमाचा शेवट लग्न। आपल्या प्रेमाचा शेवट मात्र गोल्डन गॅंग। हा तू राहतेस कुठे? आता मात्र तुम्ही खरंच प्रेमिक झालात। कस काय बुवा? मी तुम्हाला गजरा आणायला सांगितलं, हा तुम्ही आणलात। हो मला आंबाड आहे वेणी घालायला। कमाल गोल्डन गँग सापडली नाही, मी तुम्हाला कर्तव्यकार समजत होतो। रोज जू बीच वर प्रेम करायला बसताय की नाही? नाही नाही। हो भेळपुरी खाता? नाही नुसतीच भेळ खातो। हिंदी पिक्चर बघता? नाही मराठी बघतो। कुठलंही बघा, त्यात प्रेम कसं करतात? कसं करतात? गातात, मिठ्या मारतात, पाठलाग करतात, गोंडा गोळतात, किंचाळतात, लोळतात। तुम्ही तसं करा। यस सर। शायद मेरी शादी का ख्याल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम चाय पे बुलाया है। क्या कहा? फिर से दोहराऊं? अगं शकू, तुला जेवायला काय करू? अगं काही कर, नाहीतर थोडीशी खिचडी कर। बर ये गई का जारी
तराने होते जानता मी ते छेड़े तराने स्वीकार ला सुरान से आले जून गाने हारोम रोम गाए हारोम रोम गाए गातो निसर्ग सारा बोला मिठी तारे हरेशमी निवारा हरेशमी निवारा हा सागरी किनारा उशीर झाला ना तर तो मुंबईचा फौजदार बोंबलत बसेल माझ्या नावावर ए आज तू काय काय करणार आहेस सांगू सांगू बघा किती वर्ष काढले पोलीस डिपार्टमेंट मध्ये साधे ड्युटीची वेळ पाळता येते तुम्हाला युसलेस साहेब जरा लेट झालं अजिबात बोलू नका तुम्ही हवालदार लोकच बेजबाबदार असता मग तो पुरुष असो किंवा स्त्री मला काय म्हणायचं शट अप काय हो 350 तुम्ही कोण समजता स्वतःला अर्धा तास झाला मी इथे वाट पाहतो तुमची त्याचं काय झालं तुम्ही तिचे असिस्टंट आहात मग कशाला तिची तरफदारी करताय काय संबंध तुमचा तिचा जा तुम्ही आपल्या ड्युटीला जा म्हणतो ना प्यार करना हो तो चना खाओ काय हो दात खिळ बसली का मग बोला ना सॉरी साहेब आज थोड़ा उशीर झाला मला उशिरा येणारे असिस्टंट चालत नाहीत मी दुसरी लेडी कॉन्स्टेबल मागवून घेतो किंवा तुम्हाला दुसरा फौजदार देतो तसं करू नका साहेब हे तुम्ही कोण सांगणार मला हा माझा प्रश्न आहे साहेब मी तुमच्या पुढे हात जोडते पाय पडते पुन्हा लेट होणार नाही पण दुसरी लेडी कॉन्स्टेबल आणू नका आणि मलाही दुसरा फौजदार नकोय का मला कुणी चालेल प्रेम करायला हा मी जाऊ म्हणता नको आजचा दिवस तुम्हीच प्रेम करा उद्याचा उद्या बघू चला चला म्हणतो ना उभं राहून प्रेम करता येईल का बसा इतक्या लांब बसून प्रेम करता येईल का जवळ बसा खांद्यावर डोकं टेक टेक म्हणतो ना नाव काय तुझं बक्कल नंबर मला माहितीये नाव काय तुझं माझं नाव उद्यापासून तू ड्युटीवर यायचं नाहीस कॉन्स्टेबल असून रडतीयेस काय नाही रडत मग हास माझा हुकुम आहे हास मोठा ना हास हसलीस म्हणजे तू सुंदर दिसतेस
तुला लेडी कॉन्स्टेबल का व्हाव असं वाटलं? असच. पण कोणी सांगितलं? मामाजी. म्हणजे तुझं नाव शकू. तू सब इन्स्पेक्टर जयसिंगराव मोहित यांची बायको सूर्यकांत जाधवांकडे राहतेस. पहिल्यांदा तुम्हाला आवडत नव्हतीस, पण आता तुम्हाला आवडतेस. काय झालं काय? आण मार इकडे, दे इकडे, घ्या रे याला ताब्यात. अरुतीच्या ही तर आपली शकूच आहे. काय बाबा, तुला आपली शकू ओळखू येणं झाली? नाही भाऊ, ओळखली. अरे पर मला समजना झालं या या आमच्या शकू मध्ये एकदम असा बदल झाला तरी कसा? तुम्ही मनीष? यस इन्स्पेक्टर मोहिते, इज माय वुड बी हस्बंड मनीष. प्लीज टू मीट यू. आय टू. तुमच्यामुळे खूप मोठं संकट टळलं. इट्स ऑल राईट. थँक्यू. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. प्यार करना हो तो कला खाओ, इंतजार करना हो तो सिंह दबाओ. मानतो बरगा तुम्हाला, मानतो. चला कोण आहे? हो पटका आले. कुठं चालला? विचारणार आहोत. तो कोण? तू कोण? मी गोंधळे हवालदार नाही का? हवालदार? कमिशनर साहेबांचा हुकूम. तुमच्या पोरीनं गोल्डन गर्ल पकडली चौपाटीवर. आमच्या शकू कुठं चालला? तिथं आमचे साहेब येईल. दोघांचं कसं अगदी असं झालंय. राहुल चला आता. दूर गेली.